मंगल अथर्वजी कॅटरिक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या आधी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी भूगोल व राज्यशास्त्र यांचे व्हिडिओ अपलोड्स करत होतो, पण आम्ही तुमच्यासाठी मराठी, गणित व बुद्धिमत्ता यांचे लेक्चर्स लवकरच घेऊन येणार आहोत। जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आम्ही टाकलेल्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला दिसतील। तर आज आपण पाहायचं आहे भारताच्या भूगोलमधील खडकांचा निर्मितीनुसार क्रम जो आहे तो आपण पाहायचा आहे। तर यासाठी ट्रिक्स अशी आम्ही बनवलेली आहे, आदा कवी गोदमे बेटा। आपण इमॅजिनरी अशी करायची आहे की आदा कवी जो आहे तो आपल्या आईच्या कुशीमध्ये झोपलेला आहे किंवा आपल्या आईच्या कुशीमध्ये बसलेला आहे। इमॅजिनरी एवढ्यासाठी करायचे असते कारण आपण जे वाक्य इमॅजिन केलेलं आहे ते पटकन लक्षात येतं। ही पद्धत जी आहे ती मी वापरून पहा, म्हणजे या पद्धतीनं तुमचा जो अभ्यास असतो तो नीट व व्यवस्थित होईल। पाठांतरची तुम्हाला गरजच लागणार नाही जर आमचे व्हिडिओ तुम्ही बघत किंवा पाहत असाल तर। तर ट्रिक्स पहा, आ म्हणजे आर्कियन प्रणालीचे खडक, धा म्हणजे धारवार प्रणालीचे खडक, क म्हणजे कडप्पा प्रणालीचे खडक, वी म्हणजे विंध्य प्रणालीचे खडक, गो म्हणजे गोंडवाना प्रणालीचे खडक, द म्हणजेच दख्खन, यालाच आपण डेक्कन ट्रॅप असं म्हणू शकतो। यासाठी अधिक माहिती आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील बहुतांशी खडक डेक्कन ट्रॅपपासून बनवले आहेत। ट्रिक्स जाणून घेतल्याबद्दल